श्री भक्त विजय अध्याय 39 संत कानुपात्रा। पंढरपूरच्या दक्षिणेस 7 कोसावर असलेल्या मंगळवेढे नावाच्या गावात श्यामा या नावाची एक कलावंतीण राहत होती। त्या वेश्येला कान्हूपात्रा म्हणून एक मुलगी होती। ती स्वरूपाने अप्रतिम होती। गायन, नृत्य वगैरे कला शिकून कान्हूपात्रा आपल्या धंद्यात तरबेज झाली। आपली पोरगी वयात आली असे पाहताच श्यामाने तिला राजाला अर्पण करून पैसा मिळविण्याचे मनात आणले। तिने कान्हूपात्रेला आपला विचार सांगितला। तिच्या म्हणण्यास कान्हूपात्रा कबूल होईना। तिने आपल्या आईला सांगितले की लावण्याने मजपेक्षा श्रेष्ठ असा जर कोणी पुरुष भोलो की भेटेल तरच मी आपला देह त्याच्या स्वाधीन करीन। तिचा निर्धार पाहून श्यामेने तो विचार तसाच थांबविला। पुढे काही दिवसांनी पंढरीला जाणाऱ्या यात्रेकरूंची व कान्हूपात्रेची मुलाखत झाली। वारकऱ्यांकडून कान्हूपात्रेला श्री पांडुरंगाचे स्वरूप वर्णन ऐकावयास सापडले। ज्यांच्या योगाने तेजाची सीमा होते अशा चंद्र सूर्यादी तारांगणांनाही पांडुरंगाच्या दिव्य तेजानेच तेज प्राप्त झाले आहे असे ऐकताच कान्हूपात्रेला श्री विठ्ठलाचा ध्यास लागला। आपल्या आईची परवानगी घेऊन ती पंढरीस गेली। तिने हातामध्ये वीणा धारण करून मंजूस्वराने गायन केले। महाद्वारात लोटांगण घालून ती पांडुरंगापुढे हात जोडून उभी राहिली। अजामिळ, पिंगळा, कुबजा यांच्याप्रमाणे देवाने आपलाही स्वीकार करावा या हेतूने ती देवाला अनन्य भावाने शरण गेली। तिच्या अंतःकरणात सर्वत्र सद्भाव भरल्याने हरिगुण वर्णन करण्याकरिता तिने तेथेच ठाणे दिले। ती सर्व काळ आपल्या चित्तात हरिरूप धरून राहिली। जलचरांचा काहीच अपराध नसता कोळी त्यांना मारित असतात। पारधी श्वापदांची लिलेने शिकार करतात, देखून मनुष्यांना पीडा देतात। त्याचप्रमाणे दुर्जन लोक आपल्या स्वभावधर्मानुसार सज्जनांचा विनाकारण छळ करतात। या दुर्जन सज्जनामधील स्वाभाविक वैरानुसार एका खळजनाने बेदरात जाऊन बादशहाला कान्हूपात्रेच्या सौंदर्याची वर्दी दिली। तिचे लावण्य वर्णन ऐकताच बेदरच्या बादशहास कान्हूपात्रेबद्दल मोह उत्पन्न झाला। त्याने तिला पकडून आणण्याकरिता पंढरपुरास आपले दूत रवाना केले। कान्हूपात्रा महाद्वारात कीर्तन करीत असता ते राजकिंकर तिला राजाचा हुकूम फरमावून पकडू लागले। राजदूत आपल्याला बलात्काराने घेऊन जाणार हे खास कळताच ती शेवटचे दर्शन घेण्याकरिता म्हणून रावळात शिरली। ते राजदूत मंडपामध्येच उभे राहिले। कान्हूपात्रा विनीत होऊन पांडुरंगास म्हणाली, हे पुंडलिक वरदा, मी तुझी झाले असताना माझे संरक्षण होणार नाही तर तुझ्या प्रतिज्ञेचा भंग होईल। गजेंद्र, कपोती इत्यादिकांना तू संकटातून तारलेस। मला जर हे दूध स्पर्श करून राजाकडे नेतील तर संतसज्जनामध्ये तुझे हसे होईल। भक्तांचा कैवार घेणे हे तुझे ब्रीद आहे। तिची करुणावचने ऐकताच पांडुरंगानी लागलीच दया करून तिचे चैतन्य काढून आपल्या मांडीत घातले। कान्हूपात्रा परमात्म्याच्या मांडीत गुप्त होताच तिचे निर्जीव प्रेत पुजाऱ्यांनी दक्षिण द्वारात पुरले। त्या प्रेताचा लागलीच तरटी वृक्ष उगवला। बेदरचे शिपाई मंडपात तिष्ठत होते। त्यांनी पुजाऱ्यांना कान्हूपात्रेला लवकर बाहेर आणण्यास सांगितले। पुजाऱ्यांनी त्यांना झालेला खरा मजकूर सांगितला। शिपायांना पुजाऱ्याचे भाषण खोटे वाटले। त्यांनी कान्हूपात्रेला कोठेतरी दडविले असा तर्क करून शिपायांनी सर्व पुजाऱ्यास पकडले आणि ते बेदरात बादशहाकडे गेले। राजाने कान्हूपात्रेचा मजकूर ऐकून पुजाऱ्यावर डोळे वटारिले। राजाचा क्रोध पाहून पुजारी थराथरा कापू लागले। त्याचा कोप शांत करावा म्हणून त्यांनी राजापुढे बुक्का व प्रसाद ठेवला। देवाचा प्रसाद म्हणून राजाने त्याला स्पर्श केला। तो त्यात एक केस आहे असे कळून आल्याने राजा पुन्हा अति क्रोधायमान झाला। तो केस दडवून ठेवलेल्या कान्हूपात्रेचाच आहे असा भरवसा धरून राजा पुजाऱ्यांना खावयास उठला। त्याने त्यांना दरडावून विचारताच पुजाऱ्यांनी भीतभीत सांगितले, हा केस प्रत्यक्ष पांडुरंगाचा आहे। राजाला हे भाषण सपशेल खोटे वाटले। त्याने पुजाऱ्याकडून विठोबाला केस असल्याबद्दलचा जबाब प्रतिज्ञेवर लिहून घेतला आणि त्यांची प्रतिज्ञा मिथ्या ठरल्यास त्यांना कडक शिक्षा करण्याचा निश्चय ठरवून तो साक्ष पाहण्याकरिता पुजाऱ्यांना घेऊन पंढरपुरास निघून गेला। ब्राह्मणांनी राजाजवळ केसाविषयी जी बतावणी केली ती असत्यच होती। आता पंढरपुरास पोहोचताच राजा आपले जीव घेणार अशा खात्रीने ते सर्व देवांची प्रार्थना करीत चालले। पंढरपुरानजीक येताच ब्राह्मण पांडुरंगास उद्देशून बोलले,
हे परमात्मन, तू द्रौपदीला वस्त्रे पुरविलीस, त्या सतीला चतुर्भुज केलेस, नखाग्रावर गोवर्धन धारण करून इंद्राचा गर्भहरण केलास, दारुण वनव्याच्या ज्वाळा गिळून गाई गोपाळांचे रक्षण केलेस, आम्हा दिनांचे रक्षण करण्यासही तू तसाच धावून ये आणि आमची अब्रू राख. अशी करुणा भाकून ते गरुड पारापाशी येऊन पोहोचले. ब्राह्मणांनी तेथे लोटांगण घालून राजाला शेजार मंडपात नेले. ब्राह्मणाच्या म्हणण्याची प्रचिती पाहण्याकरिता राजाने प्रभूच्या मूर्तीकडे दृष्टी फेकली. तो पांडुरंगाच्या प्रभायमान मुकुटाखाली बहुत सुंदर असे कुरळे केस आहेत असे पाहताच राजाने ईश्वरास दंडवत घातला. ब्राह्मणाबद्दल त्याला आदर उत्पन्न झाला. ब्राह्मणाला पांडुरंगाने आपला कैवार घेतल्यावर आनंद वाटला. ब्राह्मणांचे वचन सत्य करण्याकरिता ज्या पाषाणमूर्तीने मस्तकावर केश धारण केल्याचा साक्षात्कार दाखविला, त्याच प्रभूच्या स्वरूपात कान्होपात्रा लीन झाली हे आठवून राजाला तिचा जन्मधन्य वाटला. कान्होपात्रेचा आपण छळ केला याबद्दल राजाला दुःख वाटून तो फार लीन झाला. त्याने पूज्यभाव धरून कान्होच्या तरटी वृक्षाचे दर्शन घेतले. पंढरीसारख्या पवित्र व पुरातन क्षेत्रातील सर्व वृक्ष असेच दिव्य असावेत असे पाहून राजाच्या अंतःकरणात सात्विक भाव उचंबळून आला. त्याने मोठ्या प्रेमाने पांडुरंगापुढे लोळण मारली आणि तो बेदनास निघून गेला. या प्रकारे भक्तविजयचा अध्याय 39 समाप्त झाला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा व पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.